शहराच्या विकास कामांसाठी शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत 2019 42 कोटींच्या कामाला मंजुरी दिली होती. काही कारणास्तव मंजूर निधीतील निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन मक्तेदाराला कामांचे कार्यादेश देणे रखडले होते. जळगावच्या विकासासाठी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुभाई पटेल यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आले असून प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर सौ भारती सोनवणी यांनी दिली. 42 कोटींच्या कामावरील स्थगिती उठली असून मक्तेदार ABWAJV या मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आले असून लवकरच पुढील विकास कामे मार्गी लागणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणी यांनी दिली. यावेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, चेतन सनकत, कुलभूषण पाटील, दिलीप पोकळे, चंद्रशेखर पाटील, किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे, भारत सपकाळे, गजानन देशमुख, कुंदन काळे, उत्तम शिंदे, इंद्रजित राणे आदी उपस्थित होते. 42 कोटींच्या निधीतून शहरातील प्रमुख रस्ते आणि इतर विकास कामे मिळून जवळपास 117 कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. शहरात एकाच वेळी अनेक कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याने अनेक रखडलेली कामे मार्गी लागणार असल्याची माहिती महापौर सौ भारती सोनवणी यांनी दिली. जळगाव मनपासाठी 41.95 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यात शासनामार्फत प्रकल्पाच्या 70% म्हणजे 29.365 कोटींचे अनुदान असणार आहे. तसेच मनपाचा हिस्सा 30% म्हणजेच 12.585 कोटी असणार आहे. संपूर्ण योजनेच्या कामासाठी मनपाने बँकेत स्वतंत्र खाते उघडले असून मनपाने स्वतःच्या हिश्यातील 5.10 कोटींचा निधी त्या खात्यात वितरित करण्यात आला असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत शहरातील विकास कामांसाठी 42 कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली असून मक्तेदाराला कार्यादेश देखील निर्गमित करण्यात आले. सद्यस्थितीत शहरातील रस्त्यांची स्थिती पाहता रस्ते दुरुस्तीची कामे करणे अत्यंत आवश्यक असून रस्ते दुरुस्तीच्या कामांचा प्रथम प्राधान्यक्रमाने करण्याबाबत मक्तेदाराला आदेश करावे अशी विनंती महापौर सौ भारती सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच कामे पूर्ण करण्याची मुदत 2 वर्ष असली तरी ती वर्षभरात पूर्ण करावी अशी विनंती महापौरांनी मक्तेदाराला केली असता शासनाकडून निधीची पूर्तता जशी होईल तसे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव. गिरीश भाऊंनी, राजमामा भोळेंत्यांनी, चंदूभाई पटेल यांनी प्रयत्न केलेले आहे. तसा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जळगाव शहराचे रस्त्यांसाठी आपण जो निधी 42 कोटीचा निधी त्याच्यावर जे स्थगिती आलेली होती ते आता मंजुरी मिळालेली आहे. तरी आपण प्रत्येक म्हणजे आपण आधी रस्त्यांना प्राधान्य देणार आहोत. आधी रस्त्याचे कामं होणार आहेत आणि जे प्रत्येक वॉर्डामध्ये आहेत जे रस्ते आहेत त्यांनासुद्धा आपण लवकरात लवकर म्हणजे करण्याचं जे नागरिकांची जे समस्या नागरिकांना जे सुविधा पाहिजे त्यांनी जे नाराजी आहे ते आपण लवकरात लवकर त्यांचं रस्त्यांचे कामं लवकरात लवकर करणार आहोत. 42 कोटी कामांना मंजुरी मिळालेली आहे. त्याच्यात रस्ते आहे, रस्त्यांसाठीच मिळालेली आहे. त्या शहरामध्ये विविध ठिकाणी आपण रस्त्यांच्या कामांसाठी आपण ते मंजुरी करणार आहोत. रस्त्यांची जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्ही जनतेसमोर गेले असता प्रचारसभांमधून माजी जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी जळगाव शहरासाठी पहिल्या 3 महिन्यामध्ये 100 कोटी निधी हा महाराष्ट्र सरकारकडून आणू अशी ग्वाही दिलेली होती. आणि त्याप्रमाणे सत्ता येताबरोबर गिरीशभाऊंनी तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडनं 100 कोटी निधी हा जळगाव महापालिकेसाठी मिळवून दिला. आणि त्या कामाचं नियोजनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या कामाचा DPR तयार करण्याचं काम त्यांच्याकडे सोपवलं. ते काम सुरू असतानाच मध्यंतरी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि दुर्दैवाने सत्ता परिवर्तन झालं. आणि त्यामुळे सत्ता परिवर्तन झाल्यामुळे मिळालेल्या 100 कोटीच्या निधीला स्थगिती मिळाली. त्या स्थगितीमुळे आमचं जळगाव शहराचा विकास हा थांबलेला होता. आणि या स्थगितीला माननीय आमदार श्री राजूमामा भोळे यांनी गिरीशभाऊंच्या माध्यमातून प्रयत्न करून आज हा निधी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. 42 कोटी हे आपल्या जळगाव शहरासाठी मिळत आहेत आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे.
की थांबलेला विकास याला आज गती मिळणार आहे. या 42 कोटीच्या माध्यमातून जळगाव शहरातले रस्ते दुरुस्त केले जातील आणि काही ओपन स्पेस असतील त्याचे कंपाऊंड केले जातील. त्यामध्ये मुलांसाठी बगीचा तयार केला जाईल, खेळणी बसवले जातील, ओपन जिम तयार केले जातील. काही जळगाव शहरातल्या 3 स्मशानभूमी आहे, नेहरूंची स्मशानभूमी, शिवाजीनगरची स्मशानभूमी, पिंपराळ्याची स्मशानभूमी यांचाही त्यामध्ये विकास केला जाणार आहे. त्यावेळेस आपल्या जळगाव शहरात अमृत योजनेच्या माध्यमातून पाईपलाईनचं काम चालू होतं, तसंच अंडरग्राऊंड ड्रेनेजचं कामसुद्धा हे सुरू झालेलं होतं. त्यामुळे आपल्याला रस्त्यावरती हा जास्त निधी खर्च करता येणार नव्हता, म्हणून आपण पहिल्या टप्प्यामध्ये हे आपण इतरही विकास कामं घेतलेली होती आणि काही रस्ते महत्त्वाचे रस्तेही घेतलेले होते. आज ते रस्ते तयार केले जातील. या 100 कोटीमधले 42 कोटी आज आपल्याला मिळालेले आहे. उर्वरित 58 कोटी हे सुद्धा याला स्टे मिळालेला आहे, तोही आपण मान्यवरांच्या नेतेमंडळीच्या माध्यमातून लवकरात लवकर तो निधी जळगाव शहरासाठी कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केले जातील. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.